नागपूर जिल्ह्यातल्या 9 नगरपालिका निवडणुकांच्या मतदानाकरता आता अवघे काही तास शिल्लक असताना राजकीय पक्षांचे आणि उमेदवारांची लगबग सुरू झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर गृह जिल्हा असल्यानं ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरतीय. नागपूर जिल्ह्यातील कामठी, काटोल, नरखेड, कळमेश्वर, मोहपा, सावनेर, खापा, रामटेक आणि उमरेड नगरपालिकांमध्ये रविवारी निवडणुका होत आहेत. मागच्या निवडणुकीत एकूण 9 पैकी 4 ठिकाणी भाजपनं सत्ता मिळवले, त्यामुळे आताही तेच चित्र कायम ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. कामठी, कामठी नगर परिषदेमध्ये एकूण 31 सदस्य आहेत. सुलेखा कुंभारेंच्या बहुजन रिपब्लिकन मंचाला हाताशी घेऊन भाजपची सत्ता आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा हा मतदारसंघ आहे. महत्वाचं म्हणजे अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला कामठीचा डॉन रणजित सफिलकर देखील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहे. उमरेड, उमरेड नगर परिषदेमध्ये 25 सदस्य आहेत. मागील निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला होता. माजी राज्यमंत्री आणि ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र मुळक हे उमरेडचे आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी ही लढत महत्वाची आहे. मोहपा, 17 सदस्य असलेल्या मोहपा नगर परिषदेत काँग्रेस सत्तेवर आहे. खरं तर सुरुवातीला इथं भाजपचे 10 सदस्य निवडून आल्यानं त्या पक्षाची सत्ता होती, पण 10 पैकी 8 सदस्यांनी बंड केलं आणि काँग्रेसमध्ये सहभागी झाले, त्यामुळे काँग्रेस सत्तेत आली. सुनील केदार यांच्या रूपानं जिल्ह्यात काँग्रेसचा एकमेव विधानसभा आमदार आहे, त्यामुळे नगरपालिकेची निवडणूक काँग्रेसकरिता महत्वाची आहे. खापा, 17 सदस्य असलेल्या खापा नगर परिषदेमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. सुनील केदार आपल्या सावनेर मतदारसंघातील नगर परिषदेमध्ये जरी सत्ता टिकू शकले नाही तरीही खापामध्ये मात्र त्यांचाच गट सत्तेत आहे. नरखेड, 17 सदस्य असलेल्या नरखेड नगर परिषदेत सध्या भाजप राष्ट्रवादीची युती आहे, पण आता मात्र या दोघांशिवाय स्थानिक नगर विकास आघाडी स्पर्धेत उतरली आहे, त्यामुळे लढत चुरशीची आहे. अद्यापही प्रचाराला वेळ आहे. माननीय नितीन गडकरींच्या सभा होणं बाकी आहे, माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या सभा बाकी आहेत, आणि यानंतर जे परिणाम येतील मला असं वाटतं की आम्ही सर्वच्या सर्वही नगर परिषदांचे निवडणुकी अध्यक्षांचे आम्ही जिंकू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी नागपूरचे असल्यानं भाजप करता तर ही प्रतिष्ठेची लढाई आहे. काटोल नगर परिषदेत 23 सदस्य आहेत. भाजप प्रणित काटोल विकास आघाडीची सध्या सत्ता आहे. इथं भाजप आमदार आशिष देशमुख आणि माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यात फॅमिली फाईट आहे. शिवाय स्थानिक नेते चरणसिंह ठाकूर विदर्भाच्या मुद्द्यावर, तर शेतकरी कामगार पक्षाचे राहुल देशमुख देखील निवडणुकीच्या मैदानात आहेत, त्यामुळे इथली निवडणूक बहुरंगी होणार आहे. कळमेश्वर या नगर परिषदेमध्ये सध्या युतीची सत्ता आहे. शिवसेनेचा अध्यक्ष आणि भाजपचे उपाध्यक्ष अशा प्रकारे इथे पदांचं वाटप झालं होतं, पण ती रचना मात्र यंदाच्या निवडणुकीत टिकू शकली नाही. यंदा दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. तर 17 सदस्य असलेल्या रामटेक नगर परिषदेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. 2014 निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघातून कृपाल तुमाने शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले, त्यामुळे शिवसेनेसाठी ही निवडणूक महत्वाची आहे. सावनेर, नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळ्यात आरोपी असलेले सुनील केदार यांच्या गड असलेल्या सावनेर नगर परिषदेमध्ये 20 सदस्य आहेत. केदार विरोधी गटाच्या सहाय्यानं स्थापन केलेल्या नगर विकास आघाडीची सत्ता आहे. स्थानिक विकासाच्या आणि स्थानिक लोकांच्या अपेक्षाप्रमाणेच्या ह्या निवडणुका असतात. मला पूर्ण विश्वास आहे की लोक स्थानिक विकास आणि स्थानिक असलेल्या लोकांच्या अपेक्षा याच्यावरच त्या ठिकाणी वजन देऊन याच्यावर विचार करून लोक मतदान करतील असा मला पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच काँग्रेस निवडून येईल. सगळ्यांची वरपासून खालपर्यंत सगळ्यांची इच्छा होती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे पूर्णच्या पूर्ण सीटा लढवल्या पाहिजे, आणि त्याच पद्धतीने काटोलमध्ये 23 आणि नरखेडला 17 असे 40 राष्ट्रवादीचे उमेदवार त्या ठिकाणी काटोल आणि नरखेड नगर परिषदेमध्ये त्या ठिकाणी उभे. 9 पैकी किमान 6 पालिकांमध्ये विजयी पताका फडकवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मतदानाला काही तास उरले असताना भाजपचं हे स्वप्न किती पूर्ण होतं याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलंय. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.